आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। उल्हासनगर कॅम्प 1 मधील बस स्टॉप समोरील आशा कोल्ड्रिंक या दुकानाचा छज्जा दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कोसळला। त्यावेळी दुकानाच्या शटरचे दुरुस्तीचे काम चालू होते। हे काम करणारा कामगार मलब्याखाली दबला गेला। ही घटना घडल्यानंतर दुकानाचे शटर बंद होऊन दुकानात मालकासह 4 जण अडकले होते। स्थानिकांनी तात्काळ उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांना फोन करून घटनेची माहिती दिली। त्यानंतर तात्काळ अग्निशामक दलाचे अधिकारी बाळू नेटके, पंकज पवार, संदीप आसेकर, राजेंद्र राजम आदी जवानांनी घटनास्थळी जाऊन मलबा काढून शव मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला। तसेच सावधानगिरी बाळगत शटर उघडून 4 जणांना रेस्क्यू केले। सहायक आयुक्त गणेश शिंपी एडके यांनी घटनास्थळी जाऊन इमारतीची पाहणी केली। या दुर्घटनेत विष्णू पाटोळे या कामगाराचा मृत्यू झाल्याचे समजते। दुकानाच्या मालकाला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। आकाश साने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।